नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, पीएम किसान योजना या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिले अपडेट। ई नाम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे, पिकांना मिळत आहे रास्त भाव। आतापर्यंत 22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमधील 1260 मंडे ई नाम पोर्टलशी जोडल्या गेल्या आहेत, याच्यामुळे शेतकऱ्यांना हे एक वरदान ठरत आहे। पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी झाशी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले। या ठिकाणी त्यांनी म्हटले की अन्नधान्य वाढवून लहान शेतकऱ्यांची शक्ती वाढवणे हे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा कसा होईल याच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। कृषी आणि शेतकरी भारत हवामान बदलासाठी संवेदनशील असलेल्या देशापैकी एक आहे, ज्याचा कृषी अर्थव्यवस्थेवर आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर सर्वाधिक परिणाम होतो। PMFBY अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करते आणि त्यांना आर्थिक सुरक्षा देऊन त्यांचे जीवन आनंदी बनवते। चिंतामुक्त शेतीबद्दल चर्चा करा। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कन्हैया ॲग्रो कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी अहमदनगर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानावर बोलताना त्यांनी म्हटलं की अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही 7000 कोटी रुपये दिले, आणखी 2.5 लाख शेतकऱ्यांना पैसे देणार आहोत। महाविकास आघाडीच्या काळात कामं झाली नव्हती, मात्र आता आमच्या सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ पैसे दिल्याचं असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज करत असाल तर नवीन लाभार्थी या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात? या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन लाभार्थ्यांनी तुम्हाला pmkisan.government.in या लिंकवर जाऊन त्यांच्या जमिनीची कागदपत्रे, जमिनीचा तपशील, शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाची ऑनलाईन नोंदणी करावी लागेल। त्यानंतर लाभार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जाची पडताळणी करून योजना मंजूर केली जाते। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडला। प्रथम अमृतात शाश्वत शेती समृद्धी शेतकरी विभागासाठी 29,163 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याच्यामुळे आता शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तसंच त्यांनी म्हटलं की देशाच्या अमृत काळामधील पंचामृत आधारित अर्थसंकल्पात शाश्वत शेती ही समृद्ध शेतकरी घटकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। तर महिला, आदिवासी, मागासवर्ग, OBCसह सर्व समाज घटकांच्या सर्वसमावेशक विकासासाठी 43,036 कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद करण्यात आल्याचं म्हटलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। शेती संदर्भातील दळणवळणाच्या अडचणी दूर करण्यासाठी गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेली गाडीवाट, रस्ते, पानन, बांधण, शेत रस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्यायेण्याचे रस्ते खुले करण्यासाठी विशेष अभियान राबवणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। कर्जत जामखेड येथील विकास कामाचे ऑनलाईन लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी कर्जत येथे त्यानंतर शेतकरी मेळाव्यास उपमुख्यमंत्री यांनी संबोधित केले। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। वन्य प्राणी, पशुपक्षी हे अन्न साखळीचे प्रमुख घटक असून ही प्रजाती नष्ट झाली तर पर्यावरण संतुलन व मानवी जीवन धोक्यात येईल। त्यामुळे पक्ष्यांच्या संवर्धनासाठी चंद्रपूर येथील राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनातील चर्चेच्या निकषातून योग्य कृती आराखडा तयार करा असं सुनील मुनगंटीवार यांनी सूचना दिलेल्या आहेत। तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा।